नमस्कार मी अॅडव्होकेट श्रीरम चौधरी परखडपतमध्ये आपलं स्वागत महावितरणच्या ज्युनियर इंजिनियर या पदासाठीच्या एसीबीसी टू ईडब्ल्यू एससाठीचं जे काय प्रकरण मुंबई हायकोर्टामध्ये सुरू आहे त्याच्यात काल दिनांक चार ऑक्टोबरला सुनावणी झाली एका वाक्यात सांगणं म्हणजे आताची सुनावणी टळली पुढची तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर गुरुवार ही ठरली आहे आणि ऑर्डरमध्ये जे लिहिलं आहे ते असं आहे की विथ कन्सेंट म्हणजे सर्वांच्या संमतीने ही तारीख ठेवण्यात आली त्याच्याशिवाय कुठलंही काही दिलं नाही ऑर्डरमध्ये फक्त एक असं की अंतरिम स्थगिती जी आहे ती अंतरिम स्थगिती आता जी कायम आहे ती पुढेपर्यंत राहील जिथं कुठल्या तारखेपर्यंत स्थगिती दिली होती अशी जर कुठली असेल तर ती सुद्धा पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत राहील असं कोर्टाच्या आदेशात आहे छोटा आदेश आहे ऑर्डर स्पीकिंग ऑर्डर तर म्हणजे पद्धत अशी आहे की हायकोर्टामध्ये जी कुठली ऑर्डर अस होत असते जे काही होत असतं ते रोजनाम्यामध्ये रिफ्लेक्ट होतं आणि ही जी काय हायकोर्टाची वेबसाईट आहे त्याच्यावर काल संध्याकाळी लवकर उपलब्ध झालं होतं माझ्या मते पाच साडेपाचपर्यंत तर ही बातमी सगळीकडे आली होती म्हणजे म मला काही उमेदवारांनी त्यावेळेला टाकला साधारण साडेपाच वाजता वगैरे आणि व्हिडिओ करायचा म्हणून मी असं टाळलं की आणखी काही माहिती कुठून मिळते का याचा शोध घेत होतो पण तसं काही मिळालं नाही तर काल न, न करता आज करावं अजून काही माहिती घ्यावी याचा मी प्रयत्न केला पण अजून काही माहिती मला मिळाली नाही सांगणं असं आहे की अठ्ठावीस ऑक्टोबरला जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये एम पी एस सी तर बाहेर पडलं या प्रकरणामधून ज्युनियर इंजिनियरच्याच भरतीसाठी नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा प्रकरण सुरू आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपल्याला आठवत असेल की नागपूर हायकोर्टाने सहा सप्टेंबर रोजी प्रकरण सुनावलेलं यावं असं केलं होतं त्याच्यानंतर कित्येक दिवस नागपूर प्रकरणाची काही बातमी नव्हती पण काल ती वेबसाईट चेक केली म्हणजे नागपूर हायकोर्टामधल्या प्रकरणाचं बघितलं तर त्याच्यामध्ये पंधरा तारखेला आता हिअरिंग पंधरा अकरा म्हणजे पंधरा नोव्हेंबरला त्याच्या आधीच होतं हे तर ह्या दोन्ही केसेस एकत्रितपणे चालाव्यात असंही नाही कारण ते जे नागपूर हायकोर्टात प्रकरण होतं ते नागपूर हायकोर्टामध्ये सहा याचिकाकर्त्यांनी एम पी एस सीच्या पिटिशनमध्ये जे मुंबई हायकोर्टाने आदेश केला होता एस सी बी सी टू ईडब्ल्यू एस हा विषय बाजूला ठेवून एम पी एस सीनी मुंबईमधल्या याचिकाकर्त्यांना इंटरव्ह्यूला बोलवावं असा आदेश केला होता तर नागपूरचं प्रकरण स्वतंत्र ते एम एस सी बीशी संबंधित नाही तरी पण ते एस सी बी सी टू ईडब्ल्यू एस हाच विषय तर हे दोन्ही क्लब व्हावे हे संयुक्त वाटतं त्याच्याविषयी तसे कोणी अर्ज केले होते न केले होते नाही माहिती एम पी एस सीनी इथं एका प्रकारे असं म्हणू की एम पी एस सीनी स्वतःचं अंग काढून घेतलं मुंबईच्या पिटिशनमध्ये म्हणजे आपल्याला आठवत असेल की जे सुरुवातीला जे मार्चमध्ये दाखल झालं होतं ते फक्त ज्युनियर इंजिनियरचं होतं त्याच्यामध्ये जुलैमध्ये एक सिनियर ॲडव्होकेट आले आणि त्यांनी एमपीएससीचा सुद्धा विषय काढला म्हणून तात्पुरता एक आदेश झाला होता तो आदेश रद्द व्हावा अशी विनंती एमपीएससीच्या वकिलांनी केली हे सर्व चालू असताना विद्युत सहायक भरतीचा प्रश्न अनेक मार्गांनी चर्चेत आहे वेगवेगळ्या वेळी नितीन राऊत ऊर्जा मंत्री त्याच्यानंतर प्राजक्त तनपुरे ऊर्जा राज्यमंत्री यांनी वेगवेगळे स्टेटमेंट दिले एक स्टेटमेंट त्यांनी असं दिलं की आम्ही विद्युत विद्युत सहायकची यादी लावू आणि ती जी विद्युत सहाय्यकची यादी आहे त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करेन विद्युत सहाय्यकच्या यादीमध्ये बरेच घोळ आहेत म्हणजे अनेक उमेदवारांनी मला संपर्क साधून सांगितलं आहे की त्या यादीमध्ये कसे कसे चुका करण्यात आल्यात कुठली आय बी पी एस नावाची एक संस्था आहे त्या संस्थेला हे काम दिलं होतं की त्यांनी रिझल्ट लावा मग त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ फायू अनेक अनेक विषय त्या विद्युत सहायकच्या यादीमध्ये तर ती जी गडबड होती विद्युत सहायकच्या मुलांना की यादी लागावी तो जो गोंधळ होता तो गोंधळ तो संभ्रम आणखीन वाढलाय आता या प्रकरणी अठ्ठावीस तारखेला काय होतंय हे आपण बघू अर्थात शिवाय बघण्याच्या काहीच नाही कारण कोर्ट आपल्या आपल्या पद्धतीने चालत असतं आणि जे व्हायचं आहे ते तर ठरणं इतकं आहे फक्त की शासनाला एसीबीसींना म्हणजे मराठा उमेदवारांना शासनाला ईडब्ल्यूएस एस आरक्षणाचा सा लाभ देता येतो का हा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये जे मध्ये सुनावण्या झाल्या त्यांचा साध्यंत वृत्तांत मी दिलेला आहे आणखी काही मिळाली तर माहिती तर मी दुसरा व्हिडिओ करेन त्याच्या आधी केवळ ती जी यादी लागलेली आहे त्याच्यामध्ये हे समजून घेण्या की ईडब्ल्यू एसची यादी लावलेली नाही म्हणजे ईडब्ल्यू एस त्या पाच हजार ऑड जागांमध्ये जे ईडब्ल्यू एसचे उमेदवार आहेत ते कोण निवडतील हे कोर्टाच्या आदेशानंतर ठरेल पण आज जी विद्युत सहाय्याची यादी लागली ती सुद्धा फारशी दिलासादायक नाही आहे कारण म्हणे अनपेक्षित व धक्कादायक हे जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत फार मंत्र्यांना उच्चारायला आवडत होतं अनपेक्षित व धक्कादायक असा तो ती यादी जी आहे ते प्रकाशित होणं अपेक्षित जरी असलं तरी धक्कादायक आहे अनेक उमेदवारांना त्याच्याविषयी पुढे व्हिडिओ करून टाकेन आज इतकं सांगणं की पुढची तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर गुरुवार मुंबई हायकोर्टामध्ये आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद मी ॲडव्होकेट किरण चौधरी साठी आपल्याला हा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि परखडमत इतक्यासाठी आहे की ज्या गोष्टी विशेषतः आत्ता एस सी बी सी टू ईडब्ल्यू एसईशी कोणीही कुठेही रिपोर्टिंग करत नाही त्याच्या बातम्या देत नाहीत वर्तमानपत्र आणि नाहीतरी ते म्हणजे एकंदरीत जे चित्र आहे की एम पी एस सीचं इंटरव्ह्यू शेड्यूल एम ई एस सिव्हील दोन हजार एकोणीसचं इंटरव्ह्यू शेड्यूल सुरू लागलं ते इंटरव्ह्यूज तसे सुरू झालेले आहेत पण या प्रकरणाचा इम्पॅक्ट सर्वच भरती प्रक्रियांवर होणार आहे शासनाला एस सी बी सी टू ईडब्ल्यू एस धोरण राबवता येईल का हा प्रश्न आहे हे पुन्हा एक वार सांगणं मी ॲडव्होकेट किरण चौधरी परखडपसाठी धन्यवाद